चरण कमलेभ्यो नमः। श्री सच्चिदानंद परमब्रह्म समर्थ सद्गुरु श्री संत ज्ञान राजाय नमः। कस्तूरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वनमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणम् सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि करारविन्देन पदारविन्दम् मुखारविन्दे विनिवेशयन् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्द मानसा स्मरामि सुखावसाने त्विदमे सारं दुःखावसाने त्विदमेव गेयम् देहावसाने त्विदमेव जाप्यम् गोविन्द शोदा हरि को पुकारे जागो उठो मोहन नहीं खो द्वारे खड़ी गो बुला रे
वारी घड़ी रूप बुला रहे हैं गोविंद ना Radhe Radhe Gopal
बोलो राधे बोलो राधे 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 श्याम राधे कृष्ण राधे 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 श्याम राधे कृष्ण राधे 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 श्याम राधे श्याम राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 श्याम राधे श्याम राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशानंदी वल्लभं माधुर्य रस कल्लोळां शिवशक्ति रूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीं नित्यप्रति आराध्य भगवान गोपाल कृष्ण आराध्य श्री राधा जी उपस्थित समस्त माता भगिनी साधु संत आत्मागण आपण सर्वांना प्रणाम करून आजच्या या श्रीमद भागवत कथा सरितेच्या सहाव्या दिवसाच्या या षष्टम सत्राला प्रारंभ करूया. आजचा दिवस फार सुंदर आहे, फार अद्भुत आहे आणि महत्त्वपूर्ण आहे. आज तर आमच्या दिवसाची सुरुवात ज्या प्रकारे झाली आहे ना, मी आमचे परमपूज्य श्री नांजीबाई ठक्कर ठाणावाला आमचे बापूजी खूप खूप धन्यवाद देते. इथे जवळच आपण सर्वांना माहिती आहे पिंपळेश्वर, पिंपळेश्वर महादेवाचं देवस्थान आहे. काय काय या जगतामध्ये आश्चर्य आहे, मी तर म्हणेल उगाच विनाकारण आठ नावं दिले, नाहीतर प्रत्येक क्षण आश्चर्याने परिपूर्ण आहे. लक्ष आहे ना? आणि त्यापैकी आज एक मी भगवंताचं साक्षात्कार म्हणेल, चमत्कार नाही साक्षात्कार. साक्ष स्वतः साक्षी असून भगवान त्या ठिकाणी आकार रूपाने अवतरित होणे साक्षात्कार. आजूबाजूच्या परिसरामध्ये हजार फुटावर देखील पाणी नाही, पण गोमुखामधून सदैव पाणी वाहत आहे. वा पिंपळेश्वर, बोला पिंपळेश्वर भगवान की. आणि आज सगळे मंडळी त्या तिथली आमचे सगळे कार्यकर्ते मंडळी आले, भीमाशंकरचे मंडळी
तेही देखील आले. गोपाल कृष्ण भगवान की जय. चला तर मग ज्या प्रकारे बाह्य श्रृंगार केलाय ना, आंतरिक श्रृंगार देखील करूया. ज्या प्रकारे बाह्य श्रृंगार करून या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण माता रुक्मिणीच्या विवाहासाठी तुम्ही आम्ही सगळेजण उपस्थित आहोत, अगदी त्याच प्रकारे आंतरिक श्रृंगार करून भगवंताशी लगन लावून देऊ. लागी ऐसी लगन. एका ठिकाणी सत्संग सुरू असतो, महान संत सत्संग करत आहे, अनेको सत्संगी समोर बसले, अनेको सत्संगी विराजमान आहे आणि संत सत्संग करत आहे. सगळे अनुभव घेत आहे. नेमकं सत्संग सुरू असताना अचानक एक भूकंपाचा जोरदार झटका हादरा त्या ठिकाणी बसला. सगळेजण आपापला जीव मुठीत धरून सैरावर यत्र तत्र फिरताय, कुठेतरी सुरक्षित आश्रय घेण्यासाठी. पण मात्र एका सज्जन एका व्यक्तीने पाहिलं की जे संत सत्संग करवत आहेत त्यांनी मात्र जागा सोडली नाही, ते तिथेच आहे. त्यांनी मात्र जागा सोडली नाही, ते तिथेच बसले आहे ज्या ठिकाणी सत्संग सुरू आहे. बाकी अन्य सगळे सत्संगीगण आपला जीव मुठीत धरून इकडे तिकडे पळत आहे. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, गोपाल कृष्ण भगवान की जय. सत्संग करत आहे, सगळे सत्संगी विराजमान आहे. हा पण भूकंपाच्या झटक्याने आपला जीव मुठीत धरून यत्र तत्र फिरताय. एका सज्जनांनी बघितलं की ते संत तिथेच बसले, समाधी उतरू दिली, भूकंपाचा झटका देखील थोडा थांबला होता. आणि मग महाराजांना प्रश्न विचारला, महाराज इतक्या मोठ्या भूकंपाच्या हादऱ्याने सगळे आपला जीव सांभाळून फिरत होते, पण मी आपल्याला बघितलं, आपण मात्र तिथे शांत बसलेले होता, कुठल्याही प्रकारची अस्थिरता नाही ना मनात ना शरीरात, कारण काय? त्यावेळेला त्या संतांनी उत्तर दिलं, तुम्हीही पळाले मीही पळालो, पळाले तुम्ही पळाले मीही, अंतर फक्त एवढं होतं की तुम्ही बाह्य रंगाने उठले, मी अंतरंगाने उठलो. तर बाह्य रंगाने कुठे असू दे, अंतरंगाने मात्र तिथे जाऊया ज्या ठिकाणी मन वृंदावन आहे. बरोबर ना? ज्या प्रकारे बाह्य श्रृंगार केलाय ना, आंतरिक श्रृंगार देखील त्या कृष्ण कथेद्वारे करूया. अंतरंग श्यामा प्रेमरूप श्यामा करुणा सिंधु श्यामा मेघ नील श्यामा अंतरंग या हाताचा खरा श्रृंगार तर ज्यावेळेला त्याच्या भजनामध्ये टाळी वाजते तो आहे. त्याशिवाय या हाताचा श्रृंगार पूर्ण होत नाही. बऱ्याचदा आपण डोळ्यामध्ये काजळ घालतो, काजळ कधी ते काजळ घालत असताना आरशामध्ये बघितलं आणि कळलं की ते काजळ थोडस पसरलंय तर काय करतो, काय करतो? हा लक्ष आहे ना, ऐकताय ना? बरेच आरशामध्ये बघून काजळ लावत असतो, ते काजळ थोडं जरी पसरलं ना इकडे तिकडे गेलं ना तरी स्वतःच ते काजळ पुसून घेतो. स्वतः पुसतो की नाही? कोणाला आमंत्रण देतो का? या स्वतः पुसतो ना. जीवनातही बरेचदा ती जी काजळाची काडी ती मर्यादित असली तर सुंदरता देते, आणि ती जर का पसरली ना तर आपण सगळ्यांना माहिती आहे मग त्यावेळेला को
कुठून कोणीतरी बाहेरून येईल आणि ते पुसेल याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. अंतरंगाने अंतरंगाने ती कजळी जी भरलेली आहे अहंकार रूपी द्वेष रूपी मत्सर रूपी ती पुसून टाकली ना मग पहा किती सुंदरता प्रगट होते त्याच ठिकाणी जिथे आपण आहोत. मोठ्या प्रेमाने टाळ्या वाजवत या खरा नेत्राचा श्रृंगार तर त्याच्या दर्शनात आहे. वासुदेव श्याम प्रेम रूप श्याम अंतरंग श्याम प्रेम रूप श्याम करुणा सिंधु श्याम मेघ नील श्याम अंतरंग सगळ्यांसाठी भिन्न 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 श्रृंगाराच्या वस्तू बनल्या आहेत पण हृदयाचा खरा श्रृंगार तर कृष्ण कथेशिवाय संभव नाही. तव कथामृतम तप्त जीवनम ही तव भगवंताची कथा खरा हृदयाचा श्रृंगार आहे. किती लोकांचा अनुभव आहे जरा हात वरती करून सांगा की इकडे बरोबर वेळ झाली की पाय मंडपाकडे वळतात. किती लोकांचा अनुभव आहे हात वर करा. तर वळले म्हणून तर इथपर्यंत आलो ना. इथपर्यंत येऊन बसण्याची इच्छा झाली याच कारण एकच आहे माझा जो परमात्मा आहे ना गोविंद त्यांनी आपलं चित्त कधीच चोरलंय. या व्यतिरिक्त अजून काय असूच शकत नाही. भगवंताची सौंदर्य माधुरी काहीतरी भिन्न आहे आणि ती कधी कधी चित्ताला चोरते हे कळत देखील नाही कळतही नाही. हा पण ज्या वेळेला हृदय परमात्म्याप्रती आकृष्ट होतं ते हृदयाचा श्रृंगार होतो त्या वेळेला त्या हृदयाच्या श्रृंगाराचं अस्तित्व किंवा त्या हृदयाचं श्रृंगाराचं लक्षण फक्त एकच आहे की दृष्टी पडेल तिथे कृष्ण दिसत दृष्टीत कृष्ण समावतो. वासुदेव श्याम प्रेम रूप श्याम वासुदेव श्याम प्रेम रूप श्याम अंतरंग श्याम प्रेम रूप श्याम करुण सिंधु श्याम मेघ नील श्याम जाग्यात. ज्यांनी लक्ष मन वेधलं अजून काहीच उरत नाही. बस एको ब्रह्म द्वितीयो नास्ति. तीन वर्ष लागोपाठ जन्माष्टमीची कथा नाशिक या ठिकाणी होते आणि लवकरच कुंभमेळ्यामध्ये देखील कथा आपली नाशिकमध्ये होणार आहे. बरेचसे मान्यवर मंडळी क्राईम ब्रांच अधिकारी काही मंडळी आले होते. मी त्यांना म्हटलं की जगातला गुन्हाच नष्ट झाला तर काय होईल म्हणे काहींनी पोटावरती पाय पडेल आमच्या अजून काय होईल. गुरुजी फार सुंदर सांगतात या जगतामध्ये जितकंही नकारात्मकता आहे ना त्याला कारण फक्त द्वैत आहे. द्वैत आपलेपणाचा अभाव
द्वैत, जिथे अद्वैताची स्थापना होते ना तिथे हे सगळं काही राहतच नाही. कुणाचा मत्सर करायचा, कुणी दोन असेल तर ना. मेहर बाबांचं नाव आपण ऐकलं असेल तर विदेशामध्ये मेहर बाबांचं यात्रा असायची. एका ठिकाणी मेहर बाबांचं खूप स्वागत झालं आणि त्यांना काही जण प्रश्न विचारायला आले, भिन्न भिन्न प्रश्न विचारले आणि बाबांना पाहून सगळे उत्तरं मिळाले. त्यापैकी एका पत्रकारांनी ठरवलं काही करून मी बाबांना फसवणार म्हणून प्रश्न विचारला, बाबा तुम्ही लग्न का नाही केलं? आता समजा संन्यासाला नावं ठेवले असं, संसाराला नावं ठेवले असते तर एवढे मोठे बाबा संसाराला नाव ठेवताय? संसारातून हजारो संत तरले भिन्न होऊन मग काय? बाबांनी फार सुंदर उत्तर दिलं. मेहर बाबा म्हणतात, अरे काय सांगू, मला इतकी लग्न करायची इच्छा होती, दारावरून एखादी वरात गेली ती मी पाहिली ना तर मला असं वाटायचं मी कधी दुल्हा बनतो. फार इच्छा होती लग्न करायची, पण नंतर असं वाटलं की लग्न करण्यासाठी तर दोन पाहिजे ना. इथे मला प्रत्येकामध्ये एकच दिसतं, श्रीकृष्ण तत्व. इथे दोन नाहीच, अद्वैत. जी ही काही नकारात्मकता दिसते त्याला कारण फक्त ते. मी कालच सांगितलं नवविधा भक्ती आहे. नवविधा भक्तींचे तीन तीन खंड पाडले गेले, जसं श्रवणम, कीर्तनम, स्मरणम हे नाम प्राधान आहे, दास्यम, सख्यम हे रूप प्राधान आहे आणि वंदनम, अर्चनम, आत्मनिवेदनम हे भाव प्राधान्य. अशा तीन विभाग आहे. या तीनही विभागांची एकत्र मांडणी कोणी असेल तर त्या गोपिका आहे. नाम प्राधान्य पण भक्ती आहे, रूप प्राधान्य पण भक्ती आहे आणि भाव प्राधान्य पण भक्ती आहे. भिन्न भिन्न भक्तांनी भिन्न भिन्न भक्ती केली. काल सांगितलं ना, राजा परीक्षिताने श्रवण भक्ती केली, देवर्षी नारदांनी कीर्तन भक्ती केली, प्रल्हादांनी स्मरण भक्ती केली. पण या नवविधान भक्तींचं एकत्व, एक स्वरूप जर का कोणी असेल तर त्या गोपिका आहे, गोपी भाव आहे. गोपिका कोणी स्त्री नाही आहे, गोपिका तर तत्व आहे, वृत्ती आहे, व्यक्ती नाही. लक्ष आहे ना? आणि तो अनुग्रह भगवान आपल्या लीलेंद्वारे समस्त गोकुळ निवासी नर नारियांना देत आहे. वृंदावनामध्ये तर भगवंतानी कृपा वर्षाव सुरू केला. इंद्राचे इतकी वृष्टी झाली, इंद्राने इतकी वर्षावृष्टी वृंदावन नगरीवरती केली, पण भगवंताने 7 दिवस आपल्या करांगुलीवरती गोवर्धन धारण करून ठेवले. सप्तऋषींना जल पिण्याची आज्ञा दिली, केवळ एवढ्यावरती थांबले नाही तर सगळ्या सुदर्शन चक्रांना आपल्या व्यवस्थापना दिली, प्रत्येकाला आपापली जबाबदारी वाटून दिली आणि भगवान सगळ्यांचा रक्षण हेतू गोवर्धन धारण करून उभे आहे. मध्येच ग्वालबालांना असं वाटलं की आपली काठी आहे म्हणून गोवर्धन उभा आहे, आपली काठी आहे म्हणून गोवर्धन उभा आहे. भगवान म्हणतात ठीक आहे बेटा, ठेच खाल्ल्याशिवाय आई नाही खात नाही ना मुखातून. भगवंतानी आपला करांगोली खाली घ्यायला सुरुवात केली. जसजशी करांगोली खाली घेत आहे तसतसा गोवर्धन खाली येत. अरे रे रे गोविंद गोविंद, आता लक्षात आलं, आता लक्षात आलं तुम्ही आहे म्हणून तर गोवर्धन उभं आहे. बऱ्याचदा असं होतं, कुणामुळे संसार चाललाय, कुणामुळे कुणामुळे सकाळी उठलो, सुंदर हार बनवला, पहा देवाच्या मूर्तीवर चढवला, कशी दिसते मूर्ती? हार कोणी बनवला, मूर्ती कशी दिसते? अरे भल्या माणसा, दुसऱ्या दिवशी नाश होणाऱ्या त्या हारापाई त्या मूर्तीचं अस्तित्व बाजूला सरल्या जात आहे याची जाणीव तरी आहे का? आणि कशा झालाय अहंकार? मी वारंवार सांगत आहे ना, अहंकार त्याचंच लक्षण आहे, द्वैताचं. लक्ष आहे ना? ऐकताय ना? जागे आहात ना? किती लोक झोपले हात वर करा. काय भाग्यवान जीव आणि काय प्रामाणिक जीव आहे, वा. कधी कधी तर असं वाटत जय जय श्री जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. पण पहिल्या दिवसापेक्षा हात कमी कमी होत चालले याचा अर्थ सजगता वाढत चालली. चुकून कोणी झोपलं असेल तरी धडकन जागा होतो, काहीतरी झालं वाटतं म्हणून.
एकदा एका नदीला अहंकार झाला, समुद्राला म्हणते तुझ्यामध्ये मी किती मोठे मोठे जीव आणून टाकते, किती मोठे मोठे वस्तू आणून टाकते, तुला एकी माझी किंमत नाही. समुद्राने म्हटलं जा थोडं हरळ घेऊन ये. आपल्याकडे काय म्हणतात हरळाला, पाण्याचा प्रवाह गेला की ते झुकतं, पाण्याचा प्रवाह निघून गेला की उठतं. हां जा घेऊन ये थोडं, कळलं ना, हे महत्त्वाचं बस, बाकी काय नाही. जा घेऊन ये. ते नदीचा प्रवाह जातोय ते झुकतंय, नदीचा प्रवाह निघून जातोय ते उठतंय. बराच यत्न केला पण नदीला काही ते जमलं नाही. शेवटी लक्षात आलं की फक्त झुकणे म्हणजे अहंकार रहित होणे नाहीये, केवळ झुकणे म्हणजे अहंकार रहित होणे नाही, तर वेळेनुसार ज्याला उठता आलं आणि वेळेनुसार ज्याला झुकता आलं त्याला म्हणतात अहंकार रहित जीवन जगणे. असं वाटायला लागलं माझी काठी आहे म्हणून गोवर्धन उभय. शेवटी भगवंतानी हात खाली केला, गोवर्धनही खाली यायला लागल्या आणि नंतर मात्र भगवंत गिरीराज धारण करून उभे राहतात. शेवटी वर्षा थांबते, गोवर्धन खाली ठेवला जातो, प्रत्येक जण आपापल्या गंतव्यस्थानावरती निघून जातात. इंद्राचं आता मात्र, इंद्र बघायला निघतो समस्त देवतांबरोबर की एवढा मोठा वर्षा झाला, पावस वर्षा वृंदावन नगरीवरती झाली. अर्थातच वृंदावन नगरीमध्ये आता जीवसृष्टी उरली नसेल तरी जाऊन पाहू तर खरं काय गडबड आहे. जा को राखे साईया मार सकेना. वृंदावन नगरीमध्ये पाहताय बाजूने एक बाबाजी चालले, बाबाजी प्रणाम. कमाल आहे, इतका वर्षा होऊनही एकही जीवाला धक्का लागला नाही म्हणे काय सांगू. आमचा कन्हैया आहे ना, कन्हैया नाही माहिती, नंदको लालो, नंदाचा लाला, त्यांनी आमचं रक्षण केलं. बघा तीन अवस्था आहेत ज्ञानाच्या, तीन अवस्था भक्तीच्या. एक अज्ञान अवस्था, दुसरी ज्ञान अवस्था आणि तिसरी ज्ञानोत्तर अवस्था. या ज्ञानोत्तर अवस्थेमध्ये सगळे संत मंडळी मोडतात आणि अज्ञान अवस्थेमध्ये ज्यांना पूजा कशी करायची माहिती नाही पण भाव आहे, श्रद्धा आहे, ज्यांना माहिती नाही की हे फूल कोणत्या मंत्राद्वारे आपण समर्पित केले तर लवकर पोचतील, कशा प्रकारे आहुती टाकते टाकायची हे त्यांना माहिती नाही आहे पण श्रद्धा आहे. तुम्ही म्हणाल ते प्रेमाने करायला तयार आहे, तुम्ही सांगाल ते श्रद्धेने करायला, मनामध्ये कुठल्याही प्रकारचं किंतु परंतु न येता करायला तयार आहे, ही अज्ञान अवस्था आहे. ज्ञान अवस्था थोडी परखून आहे, परखल्या जाते पहिले. हे बा परखणे चुकीचं नाही आहे पण एक कोणती तरी गोष्टीने ज्यावेळेला थांबावं. काही दिवसांपूर्वी त्यांनी जपानमध्ये हे केलं, डॉक्टरेट केलं आणि मग त्यांची अशीच भेट झाली आणि म्हणायला लागले मला फार आवडतं, बुद्धिजीवी चर्चा फार आवडतात आणि किती शब्दांचा संग्रह करणार आहे करून करून. शब्दांचा संग्रह तृप्ती थोडी ना देणार आहे. स्वामी अखंडानंद सरस्वती फार सुंदर सांगतात की अग्नी या विषयावर शब्दांची अफरतफर करून कोणी PhD प्राप्त करून घेईल पण अग्नी या विषयाचा अनुभव फक्त संत करू शकतात किंवा करून देऊ शकतात. लक्ष आहे ना मी काय सांगते. तर कुठेतरी ती बुद्धी थांबते, ती ज्ञान अवस्थेमध्ये थोडी डगमगता. ज्ञान अवस्थेतून अहंकार पण होऊ शकतो त्याचं विकृत स्वरूप, किंवा ज्ञान अवस्थेमधून परिपूर्ण स्वरूप प्रेम भक्तीचं पण होऊ शकतं. तर ही थोडीशी सांभाळून चालण्याची स्थिती आहे, थोडी बॅलेन्स करण्याची. पण फार सुंदर आहे. याचं उदाहरण उद्धव महाराज आहे, आपण ऐकणार आहोत पुढे ती कथा. इंद्राची ती स्थिती आहे, कमाल आहे, इतकी वर्षा होऊन कोणाही जीवाला धक्का लागला नाही. कोण आहे तो? नंदाचा लाला. चला जाऊन बघू. येऊन पोहोचले, हाक मारली, बाबाजी आम्ही असं ऐकलं तुमच्या लालानी सगळ्यांचा जीव वाचवला, बोलवा. भगवंताला हाक मारताय नंदबाबा, कनुआ, अरे हो कनुआ, कनुआ म्हणायचे बाबा, कनुआ. भगवान धावत धावत आले. इंद्राची दृष्टी भगवंतावरती राहिली नाही, आपोआप दृष्टी बंद झाली. आपण पण दूर दूर वैष्णव देवी चढून जातो, दूर 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 दर्शनाला जातो आणि तिथे जाऊन काय करतो? डोळे बंद नाही. बालाजीला जातो तिथे तर डोळे बंद होत असताना बालाजी पुढे डोळे उघडले की बालाजी मग. असं होतं बऱ्याचदा, पण का करतो? तिथे गेल्यानंतर करायचीही गरज नाही, अनायास डोळे बंद होतात. त्याचं कारण हे सांगण्यासाठी
की त्यामध्ये जे असलेलं तत्व आहे आणि यामध्ये जे तत्व आहे त्यामध्ये भिन्नता नाही आहे, त्यामध्ये भिन्नता नाही. इंद्राची दृष्टी तीच झाली, आपोआप इंद्राची दृष्टी भगवंताच्या चरणाकडे गेली. भगवंताच्या चरणाला लागलेल्या धुळीला बघितला, हजारो संख्येने इंद्र दिसले. ओ हो, काय केलं मी. अरे दुसऱ्याची पीडा समजते ते म्हणजे ज्ञान. ज्ञानाची व्याख्या जर का काही करायची असेल तर मी तर एवढीच करेल, दुसऱ्याची पीडा जे समजून देतं ते म्हणजे ज्ञान. आणि दुसऱ्याची पीडा समजून देत नसेल ना, कदाचित तो संग्रह असू शकतो, ती माहिती असू शकते, पण त्याचं रूपांतर ज्ञानामध्ये झालंय की नाही हे मी सांगू शकणार नाही, आज तर नाही. लक्ष आहे ना इंद्रा, तुझा अहंकार तुझ्या उन्नतीसाठी असता तर मान्य केलं असतं, पण तुझ्या अहंकारामुळे इतक्या लोकांचा जीव धोक्यात आला. आपल्या अहंकारामुळे कोणाचं चांगलं होत असेल तर तो अहंकार पोषक आहे, साधक आहे, पण आपल्या अहंकारामुळे जर का कोणाला त्रास होत असेल किंवा कोणाच्या जीवावरती कोणाचं स्वातंत्र्य हिरवलं जात असेल, कोणाचं स्वातंत्र्य हिरवणं याच्यापेक्षा मोठं दुसरं कोणतं पाप असू शकत नाही. लक्ष आहे ना, आपल्या अहंकारामुळे जर का कोणावरती आघात होत असेल तर तो दुसरं काहीच असू शकत नाही शिवाय अहंकाराचं विकृत स्वरूप. इंद्राच्या लक्षात आलं, इंद्राने जी क्षमा याचना केली आणि त्याचं जे भागवतानी वर्णन केलं अद्भुत आहे. अद्भुत तव अद्भुतम, इंद्र म्हणतात प्रभो क्षमा करा. तुम्ही तर त्वमेव माता च पिता त्वमेव. हे प्रभो, ज्या प्रकारे गर्भामध्ये एखादं लेकरू असतं, आईच्या गर्भामध्ये असणारं लेकरू आईच्या गर्भात ते आईला लाथ मारत, आईच्या गर्भामध्ये असणारं लेकरू आईला लाथ मारत, त्यावेळेला आई त्याच्यावर रुष्ट होत नाही, बल्की चार पाच लोकांना सांगते, अभिमानाने सांगते, तुम्हाला माहिती आहे माझं लेकरू मला लाथ मारतय, लाथ. आईच्या गर्भातलं लेकरू आईला लाथ मारत, आई रुष्ट न होता अभिमानाने त्याचं गर्वानी त्याचं कौतुक करते. हे प्रभो त्वमेव माता, तू तर जगत जननी आहे आणि तुझ्या गर्भामध्ये असलेल्या बालकाप्रमाणे क्षमा कर प्रभो. त्यावेळेला एक नाव गोविंद ठेवतात इंद्र, गिरिराज धारण केला ना म्हणून गोविंद. गोविंद मेरो है घनश्याम मेरो है बोलो. गोविंद मेरो है हाथ उठाते घनश्याम मेरो. या ठिकाणी पिंपेश्वर वरून आलेले मंडळी त्यांचं खूप खूप स्वागत आहे, धन्यवाद. जमलं तर उद्या या ही अशी मी. गोविंद मेरो है गोपाल मेरो है हरि. गोविंद मेरो है गोपाल मेरो है श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है. श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है. नुकताच फोन आला, जे हात वरती करून टळ्या वाजवतील त्याच्या हातावरच्या धनरेषा आयुष्य रेषा वाढतील म्हणे बा. पहिलं मन गॅरंटी देऊन सांगते, आता एकाचा हात खाली येणार नाही. बिहारी
रोवे श्री काके बिहारी नंदलाल मेरो है गोविंद मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है नंदलाल मेरो जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। आज शिवरात्रीचा दिवस आहे गोकुळ वृंदावन धामामध्ये आणि आजच्या दिवशी सुदर्शनाने भगवंताचे प्राणप्रिय पिता नंदबाबाजींना नेण्याचा यत्न केला. भगवंतांनी त्यांचा विरोध करून सुदर्शनाचा उद्धार केला. त्यानंतर वृंदावनावरती अत्यंत विचित्र संघटते म्हणजे गोवंशाचं तेही भगवंतांनी दूर केलं. गोवंशाचं पातक लागलं गोवंशवधाचं. भगवंतांनी वृंदावन नगरीमध्ये एक सुंदर काय म्हणता येईल त्याला एक सुंदर धाम आहे त्या ठिकाणी आपले हात धुतले आणि असं म्हटलं की त्या ठिकाणी हात धुतल्यानंतर स्नान केल्यानंतर आत्तापर्यंत जे गोवंशाचं पातक आपल्यावरती लागलंय ते धुतल्या जातं. पण याचा अर्थ असा नाही हा दरवर्षाला जायचं स्नान करून यायचं नवीन लायसन काढून आणायचं नाही. स्नानाद्वारे भगवंताने त्या ठिकाणी ते सर्व मस्त पातक दूर केलं. त्यानंतर या ठिकाणी आज शंखचूडाचा देखील वध करून चूडामणी आपले प्राणप्रिय बलराम दाऊंना प्रदान केला. शरद पौर्णिमेची रात्र येऊन पोहोचली आहे. यापुढे आपण श्रीमद भागवताच्या अत्यंत महत्त्वपूर्ण कथेला प्रारंभ करतोय. पण त्या अगोदर भगवंतांनी जे समस्त ग्वालबालांना वैकुंठधाम दाखवून आणलं ते ऐकणं गरजेचं आहे. कारण सगळ्यांना नंदबाबांनी वरुण लोकांना वरुण लोकामधल्या समस्त वरुणांच्या देवतांनी नंदबाबांना वरुण लोकात नेलं. नंदबाबांना वरुण लोक प्रिय वाटला. पण भगवंतांनी वरुण लोक केवळ दाखवलं आणि वरुण लोकातून वापस आणलं. बऱ्याचदा असं आपल्याला वाटतं की ही गती माझ्यासाठी योग्य आहे. पण भगवंताला माहिती आहे तुमच्यासाठी कोणती गती योग्य आहे. पूतनेला भगवान परागती देतात किंवा दयालू शरणम व्रजेम. यशोदा मैयाच्या पलीकडची गती पुतणीला प्रदान करतात. आपण कल्पना करू शकत नाही तो किती दयाळू आहे त्याला काय द्यायचंय. भगवंत वरुण लोकातून पिताश्रींना वापस आणतात. सगळे ग्वालबाल म्हणतात काना तू मोठा छली आहेस रे तुझ्या बाबांना ट्रीप वर फिरून आणलं वरुण लोक दाखवून आणलं आम्हालाही कुठे घेऊन चल चला वैकुंठ दाखवून आणतो. भगवंतांनी संपूर्ण वैकुंठ दाखवलं. ज्या ठिकाणी शांताकारम भुजंग शयनम भुजंगावर शयन करणारे भगवान ज्यांच्या सेवेमध्ये स्वतः माता लक्ष्मी आहे चरण सेवा करताय कोणी पंखा देत आहे कोणी त्यांच्या भिन्न भिन्न सेवेमध्ये व्यस्त आहे आणि अनेको प्रकारचं वैभव आहे. मग काय आवडलं का वैकुंठ? वैकुंठात राहायचं की पुन्हा चलायचं वृंदावनात? सगळ्यांनी विनंती केली कान्हा तुझं वैकुंठ तुलाच ठेव आमचं वृंदावन आम्हाला बरं आहे. का वृंदावन का? लोक वैकुंठात येण्याची वाट पाहतात आणि तुम्ही वृंदावनात जाण्याची वाट पाहताय. हो कारण आहे प्रभू त्यामागे. वृंदावनातले संत आजही म्हणतात हे प्रभू तुला जर का आम्हाला मुक्ती द्यायची असेल आणि वृंदावनाच्या बाहेर उभं राहून तू म्हणत असेल या वृंदावनाच्या बाहेर या तुम्हाला आम्ही मुक्ती देतो तर तुला एक सांगून ठेवतो तुझी मुक्ती तुझ्या जवळच राहू दे. आम्हाला तर ती वृंदावनातली भक्ती प्रिय आहे. वृंदावन जिथे शीतलतेचं मन आहे तिथली भक्ती प्रिय आहे. लक्ष आहे ना? केवळ एवढ्यावरती थांबत नाही. बघा तीर्थराज प्रयाग एकदा कंप्लेंट घेऊन ब्रह्माजीकडे जातात आणि ब्रह्माजी विष्णूंकडे आणतात प्रभो मी तीर्थराज प्रयाग आहे हे सगळे तीर्थ मला कर आणून देतात पण ते छोटस तुमचं इतकुस वृंदावन ते मात्र कर आणून देत नाही. असं का? मी तर तीर्थाचा राजा आहे मला सगळे अधिकार आहे वृंदावन माझं ऐकत नाही. भगवान सांगतात बेटा मी तुला तीर्थाचा राजा बनवलं माझ्या घराचा नाही. वृंदावन तर माझं घर आहे ना. वृंदावन माझं घर आहे. वृंदावन शीतलता असलेलं मन ते माझं घर आहे असं भगवान सांगतंय. इतके सुंदर प्रमाण आहे पण मला फक्त दोन ओळी घेऊन पुढे सरकावं लागतंय. पर्याय नाही कारण वेळ पण नाही. राधे मोही ब्रज को बनैयो
ओरी नाचू ताता थई थई श्री राधे मोहे ब्रज को बनायो ओरी नाचू ताता थई थई राधे मोहे ब्रज को बनायो ओरी नाचो ताता थई थई राधे मोहे ब्रज को बनायो ओरी नाचो ताता थई थई चाहे मोहे ब्रज को तू बंदर बनायो जो तो बंदर बनियो बंदर बनियो निर्भय अंदर बनियो बंदर बनियो निर्भय अंदर बनियो भूत पात करु जोर जोर नचता ता थई थई श्री राधे मोहे श्री राधे मोहे ब्रज को बनियो ओरी नाचता ता थई थई राधे मोहे ब्रज को बनियो ओरी चाहे मोहे ब्रज की तू धूल बनियो चाहे मोहे ब्रज की तू धूल बनियो श्री वृंदावन की गिरधारी के चरण की वृंदावन की गिरधारी के चरण की मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता ब्रज रज उड़ मस्तक चढ़े मुक्ति मुक्त हो जाए काय वर्णन है कि मुक्ती गोपालांना आपली मुक्ती विचारते हैं त्यावेळा व्रजराजाची उड जरी व्रजराजाची धूळ जरी उडून मस्तकावर चढली मुक्तीला देखील मुक्ती प्राप्त होते ही व्रजराजाची महिमा आहे व्रज रज चाहे मोहे ब्रज की तू धूल बनियो चाहे मोहे ब्रज की तू धूल बनियो श्री वृंदावन की गिरधारी के चरण की श्री वृंदावन की गिरधारी के चरण के श्री वृंदावन की गिरधारी के चरण के श्री वृंदावन की गिरधारी के चरण के तपात करु जोर जोर नचता ता थई थई श्री राधे मोहे जय हो श्री राधे मोहे जय हो श्री राधे मोहे ब्रज को बनियो